देशातील महागाई प्रचंड वाढली आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर उपाययोजना करीत नाहीत. या महागाईमुळे केंद्रातील भाजप सरकारने गोरगरीब जनतेचे सरणच रचले आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गृहनिर्माण मंत्री माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान कार्यालयाला चक्क मैत्रीचे साहित्य पाठवले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर आणि माननीय विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून मोदी सरकारचा धिक्कार करणाऱ्या जोरदार घोषणा दिल्या. आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी लाकडे, मडके, फुले, कुंकू, अबीर, चटई आदी साहित्याची मांडणी करण्यात आली होती. हे सर्व साहित्य एका गोपीमध्ये बांधून हे साहित्य कुरिअरद्वारे पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यात आले. या पद्धतीने केंद्र सरकार महागाई हे विषयावर दुर्लक्ष करत आहे. आज तुम्ही बघत असाल, सर्वसामान्य माणसाला त्याच्या दररोजच्या जीवनामध्ये जे आज आपण गॅस म्हणतो, घरगुती गॅस म्हणतो, त्या घरगुती गॅसची किंमत आज 1300 रुपयेपर्यंत पोचलेली आहे. इंधनाचे दर आज 100 पार केलेली आहे. देशाचे पंतप्रधानांना ह्या सगळ्या गोष्टीचा काही पडलेला नाही आहे. कुठेतरी एखादा विषय आणायचा आणि जे मुख्य विषय आहेत त्याला भरकटवायचा. आज ज्या पद्धतीने श्रीलंकेत परिस्थिती झाली आहे, सर्वसामान्य माणसाच्या मनात ही भीती आहे की उद्या कदाचित देशात, आज भारत या देशात अशी परिस्थिती येऊ नये. म्हणून आज आम्ही लोकांना एक आवाहन करतो की पुढच्या येणाऱ्या काळातल्या निवडणुकीत मतदान करताना विचार करा. आज आम्ही जो भारत देशामध्ये महागाईचा भस्मासूर मोदी सरकारच्या रूपाने सर्वसामान्य नागरिकांच्या नरड्यावरती बसला आहे, सर्वसामान्य माणूस महागाईच्या या बोजाने फक्त मरणाचं बाकी आहे, मरणासन्न झालेलं आहे. एकही कुठलीही सामान्य गोष्ट अशी नाही आहे ज्याचे दर वाढलेले नाही आहेत. सर्वसामान्य नागरिक जगू शकत नाही आहे. आता फक्त त्याची मरणाचीच वेळ बाकी आहे. आणि हे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना कळावं आणि त्या सामान्य माणसाचं सरण, त्याच्या मरणाचं सरण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सन्माननीय मोदी साहेबांना भेट म्हणून पंतप्रधान कार्यालयाला आम्ही ते पाठवणार आहोत. जो मोदी सरकार गोर गरीबों के अच्छे दिन के वादे करके केंद्र सरकार में बैठी है, आज वो ये सोच रहे होंगी कि भोंगे की राजनीति करके, मंदिर मस्जिद की राजनीति करके महंगाई को दरकिनार कर सकते, तो ऐसा हरगिज नहीं होगा. हिंदुस्तान के आम नागरिक अब बर्दाश्त कर चुके हैं और आने वाले वक्त के अंदर मोदी सरकार केंद्र सरकार को इसका जवाब, महंगाई के जो महंगाई का दर बढ़ा है इसका जवाब देके ही रहेंगे. आज हमारा स्तर इतना कर चुका है कि GDP बांग्लादेश से हमारी नीचे जा चुकी है और हमें भोंगे की ही राजनीति दिख रही है. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.